गबकवाड़ी तालुका वावा येथे ज्येष्ठ नेते उद्योजक स्वर्गीय आनंदराव पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी सरपंच विनायक कदम म्हणाले, आनंदराव पाटील यांच्या निधनाने रेटरे धरणसह पंचक्रोशीतील गावांची अपरिमित अशी हानी झाली आहे। त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून यापुढे कार्यरत राहणे गरजेचे आहे। एक आदर्श निस्वार्थी नेतृत्वाला आपली सर्व गावे कायमची मुकली आहेत। प्रारंभी स्वर्गीय आनंदराव पाटील यांच्या प्रतिमेस सर्व ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक शंकरराव कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संपूर्ण गावाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी गबकवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच संजय कदम, सामाजिक कार्यकर्ते बजरंग कदम, गावचे माजी सरपंच खंडोजीराव गबक, माजी उपसरपंच प्रमोद कुमार कदम, महादेव खोत, वसंतराव कदम, गणपती कदम, विजय कदम यांनी श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली। यावेळी गावचे माजी सरपंच अशोकराव खोत, माजी उपसरपंच अनंत कदम, मोहन खोत, विलासराव कदम, लक्ष्मण पवार, अमित कुमार गबक, संजय पवार, दीपकराव खोत, धनाजीराव पवार, सचिन खोत, संदीप कदम, अमर पवार, प्रताप कदम, सुरेश भारती, प्रदीप कदम, दादासाहेब खोत, राजाभाऊ कदम आदी उपस्थित होते। कोरोना साथीच्या आजाराच्या सर्व नियमांचे पालन करून श्रद्धांजलीपर सभा संपन्न झाली।